दृष्टीनं कवितेवर आधारित प्रश्न बघत असताना आपण प्रत्यक्ष कविता आणि त्यावर आधारित प्रश्न आपण आता या ठिकाणी पाहूयात. स्क्रीन शेअर केलेली आहे. हे पहा कविता आहे आपल्याकडं. पंडित सर कविता शेअर झाली ना? कविता आहे पहा. ये घारी माझ्या दारी चारा पाणी घे तरी पारावरल्या झाडाच्या का बसी उंच शेंड्यावरी एकलीच तू आकाशामध्ये घालीशी गिरट्या कधी 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 मधी ने मजला की बसूनी पंखी मोज बघाया अंबरी ढगातल्या त्या म्हातारीला मदत करीन मी दळायला वाजत घरघर पडेल घरझर पाऊस कौला रावरी. अशी ही एक कविता आहे पा. या कवितेचं वाचन केल्यानंतर आपण प्रश्नांकडे जायचं. आपल्या लक्षात येईल की यामध्ये काय सांगितलेलं आहे. हा सर्व विद्यार्थ्यांनी ती कविता झूम करायची म्हणजे तुम्हाला दिसेल पाहते. तुमचे जे तीन टिंब आहे त्या तीन टिंबावर बोट लावल्यानंतर झूम येतं स्क्रीन. झूम केलं का तुम्हाला ती कविता चांगल्या पद्धतीने दिसेल. हा ओके ओके. चालू दे सर. हो आपण आता कवितेचं वाचन केलंय पहा. त्यावर आधारित आता आपण प्रश्नांकडे जाऊया. असे समजून घेताना आपल्या लक्षात येईल की यामध्ये घार या पक्षाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्या वर्णनाच्या अनुषंगाने कवी त्या घारीशी आपला संवाद या ठिकाणी साधत आहे पहा. पहिला जो प्रश्न आहे, कवी घारीला का बोलवत आहेत. पहिला पर्याय आहे म्हणजे अ म्हटलंय चारा पाणी घेण्यासाठी, ब म्हटलंय मला आकाशात नेऊन जाण्यासाठी आणि क आहे झाडाच्या शेंड्यावर बसण्यासाठी. असे पर्याय आले की बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचा थोडासा गोंधळ असा होतो की लगेच ते त्यांना अ म्हणजे पहिला पर्याय गृहित धरतात, ब म्हणजे दुसरा पर्याय, चार पर्याय दिलेले नाहीत म्हणून समजा तिथं संभ्रम झाल्यानंतर तो खालच्या पर्यायाकडे जाईल. परंतु तत्पूर्वी लगेच काही मुलं घाई करतात, लगेच आपल्याला दिसतंय उत्तर आणि मग लगेच आपण अ ब अनुसार क्रम गृहित धरू. तर यामध्ये अ ब क हे क्रम नसून खाली दिलेले आहेत पर्याय आपल्याला. फक्त अ बरोबर, दुसरा पर्याय फक्त ब बरोबर, तिसरा पर्याय अ व ब बरोबर आणि चौथा पर्याय आहे सर्व बरोबर. तर कवितेमध्ये जे सांगितलेल्या बाबी आहेत त्या काळजीपूर्वक थोड्याशा बघायच्या आणि काय या पद्धतीनं सांगितलेलं आहे ते या ठिकाणी बघायचंय पहा. मग कवी कशासाठी बोलत आहे पहा. ये घारी माझ्या दारी चारा पाणी घे तरी, म्हणजे चारा पाणी घेण्यासाठी हा एक पर्याय आहेच. आणखी पुढे काय म्हणतात पा कवी, पारावरल्या झाडाच्या का बशी उंच शेंड्यावरी एकलीच तू आकाशामध्ये घालीची गिरट्या कधी मधी ने मजला की बसूनी पंखी मौज बघाया अंबरी. आणखी एक मागणी काय केली पा त्यांनी, ने मजला की बसूनी पंखी मौज बघाया अंबरी, म्हणजे मला आकाशात घेऊ, तुझ्या पंखावर बसून मला आकाशात घेऊन जा. ही पण एक मागणी किंवा त्यासाठी कवी बोलवत आहेत पा, म्हणजे घेण्यासाठी आणि कवीला आकाशात घेऊन जाण्यासाठी. म्हणजे अ आणि ब हे दोन पर्याय बरोबर आहेत. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल पर्याय क्रमांक तीन जो दिलेला आहे पा तो पर्याय क्रमांक तीन हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. तर त्या पद्धतीने आपण पर्याय क्रमांक तीन तीन क्रमांकाचा जो गोल असेल तो आपण या ठिकाणी परीक्षेमध्ये रंगवायचा यानुसार. दुसरा प्रश्न आहे पा, पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही.
हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न काळजीपूर्वकचा आलेला आहे आलेला नाही असं जे विचारलेलं असतं ते आपण काळजीपूर्वक बघायचंय. नाही तर आपण घाई घाई प्रश्न वाचतो लगेच मेघ आलेला आहे असं वाटतं लगेच आपण त्याचा कदाचित पर्याय बघतो आणि हे करतो. तर त्या दृष्टीनं बघा तर आपल्याला यामध्ये कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला नाही. आपण शब्द पटपट शब्द बघायचे मेघ मेघ म्हणजे काय पहा ढग जलद अभ्र अंबुद पयोद म्हणजे आपल्याला मेघ या शब्दाला समानार्थी शब्द लगेच आपल्या डोळ्यासमोर किंवा लक्षात आले पाहिजेत. कोणकोणते आहेत मग या ठिकाणी काय त्याचं बसले सांगितलंय पहा अंबरी म्हटलेले म्हणजे त्या शब्द मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला आहे. नीर म्हटलंय पहा पुढं नीर म्हणजे काय पाणी जल पय उदक वारी सलील जीवन असे अनेक समानार्थी शब्द पाण्यासाठी मग आपल्याला लगेच लक्षात आले इथं पाणी या शब्दासाठी कोणता आलेला आहे पहा चारा पाणी शब्द दुसऱ्याच काव्य पंक्तीमध्ये आलेला आहे त्यामुळे नीर पण आहे. नंतर पहा पर तुमच्या लगेच लक्षात येईल की पर या शब्दाचा अर्थी पंखी हे मुलांच्या लगेच लक्षात येतं म्हणजे राहिला शब्द कोणता अंबुज तरी देखील आपण थोडस लक्षात घ्यायचं अंबुज म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कदाचित आता हा पर्याय आहे कारण तीन जे एक दोन आणि चार नंबरचे जे शब्द आहेत त्याचा समानार्थी शब्द आलेला आहे आणि कोणत्या शब्दाचा नाही तर अंबुज. मग अंबुज म्हणजे काय हे पण आपण या दृष्टीनं त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. स्क्रीन स्क्रीन दिसत नाही स्क्रीन नाही दिसत दुसऱ्या डिवाइसला आहे काय होतं बघ रे त्यामुळे मोबाईल नाही दिसत का स्क्रीन शेअरिंग परत कर पुन्हा पुढे कर. ओके गोष्टीला दिसत का फक्त सर आमचं कस करेल कविता वाचत होते तेव्हा दिसली होती का. हो हो बरोबर आता येणार ओके सर ओके दिसते का. ओके ओके दिसते आता दिसते ना. हो हो हा पहिल्यामध्ये मग आत्ता सांगत होतो की त्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपण स्कॉलरशिपच्या दृष्टीने आपलं ज्ञान आपल्याला कशा पद्धतीने वाढवायचंय त्यासाठी मग अंबुज शब्द काय नक्की अंबुज शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत. अंबुज म्हणजे कमळ पंकज राजीव पुष्कर पद्म सरोज कुमुदिनी असे अनेक समानार्थी शब्द त्या शब्दासाठी आहेत ते आपल्या लक्षात असलं पाहिजे म्हणजे ते अभ्यास करत असताना. कारण आता सध्या आपण काय करतोय स्कॉलरशिपच्या दृष्टीनं आपला अभ्यास चालू आहे सध्या म्हणजे इथं लगेच आपल्याला उत्तर शोधायचं पटकन आणि पुढे जायचं असा काही भाग नाही पहा. आता आपण सध्या जो आपण संकल्पना समजून घेणार आहोत सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये तेव्हा आपल्याला त्या अनुषंगाने जे काही शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ आहेत त्याला आपल्याला असताना शंका आहे त्या शंका आपण आपल्या सहशिक्षकांना वर्ग शिक्षकांना म्हणा पालकांना विचारायच्या त्या शब्दांचे अर्थ इतर जे आपल्याला पुस्तक असतील त्या पुस्तकांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा त्या दृष्टीनं आपण वाचन करायचं हे महत्वाचं आहे पहा. म्हणजे आता थोडक्यात ह्या प्रश्नाचा आपण संदर्भ बघूया पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही तर आपला पर्याय क्रमांक तीन आहे अंबुज. कारण अंबुज म्हणजे कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कुठेही आलेला नाही. तिसरा प्रश्न आहे पहा वरील कवितेत आलेल्या पार या शब्दाचा योग्य अर्थ कोणता. आता तुमच्या इथं लक्षात येईल पार म्हणजे पूर्ण करणे पलीकडे झाडाभोवती कट्टा आणि पर्याय क्रमांक चार म्हणजे पार पाडणे. तर इथं आपण थोडस बघून घ्यायचंय कारण कवितेमध्ये जे शब्द आलेले असतात पहा ते शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेले असतात. आपल्याला वाटतं असं पार म्हणजे झाडाचा कट्टा पण खात्री करून घ्यायची पटकन वाचतानाही कदाचित एखाद्याच्या लक्षात आला असेल तर प्रश्नच नाही पण नसेल तर बघायचं पारावरल्या झाडाच्या का बसशी उंच शेंड्यावरी म्हणजे पार हा शब्द इथं कसा काय आलेला आहे झाडाचा जो पार असतो पा ओटा असतो किंवा झाडाभोवती बांधलेला कट्टा असतो
झाडाच्या खोडा भोवत्याचा छोटासा ओटा बांधतात पा त्याला पार असं म्हणतात. तर आपला पर्याय क्रमांक तीन या हा जो पर्याय तीन आहे हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल या पद्धतीने. त्याचे पार या शब्दाचे अनेक अर्थ आहेत पण इथं आपल्या कवितेमध्ये तो अर्थ आपल्याला अपेक्षित नाही. जो अपेक्षित आहे तो म्हणजे झाडाचा भोवतीचा कट्टा किंवा ओटा या अर्थाने. ठीक आहे, एक पहिली आपण कविता या पद्धतीने बघितलेली आहे. आता आपण दुसऱ्या कवितेचं वाचन सर्व विद्यार्थी मित्रांनी करायचं आहे. मी या ठिकाणी प्रकट वाचन करतो. दूध भाकरी मजेत खातो, भूभू करुणी पहारा करतो, खुशाल झोपा आम्हास सांगतो, शेताची ही राखण करतो, धन्यापरी करी खरी माया, सेवा करण्या तत्पर काया, खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो, इमानी सदा जागृत असतो. अशी ही कविता आहे. लगेच लक्षात येते ह्या कवितेमध्ये की कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातली ही कविता वर्णन करते पा, म्हणजे कुत्रा या प्राण्याबद्दल माहिती सांगितली आपल्या लगेच लक्षात येतं, कारण भूभू म्हटलेलं आहे त्यानुसार लक्षात येत आहे. जे वर्णन आहे ते त्या ठिकाणी कुत्रा या प्राण्याबद्दल दिलेलं आहे. त्यामुळे वरील कवितेत कोणत्या प्राण्याबद्दलचे वर्णन आलेले आहे तर लगेच लक्षात आलंय आपल्या वर्णन पाहताना कुत्रा. पण आता एक थोडस आणखी इथं असं आहे की बैल घोडा गाय हे जे पर्याय दिलेले हेही पर्याय एकत्र म्हणजे पाळीव प्राण्यांसंदर्भातच आलेले आहेत. त्यामुळे थोडीशी वाचताना जर कोणाला कळलं नाही तर थोडस खात्री करून घ्यायची आणि मगच आपला पर्याय आपण या ठिकाणी रंगवायचा आहे. दुसरा प्रश्न आहे पहा, खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे या अर्थाची योग्य म्हण कोणती. तर त्या दृष्टीनं लगेच आपल्याला अर्थ कळला ठीक नाही तर ते म्हणीचे अर्थ थोडेसे बघायचे. खाल्ल्या घरचे वासे मोजणे म्हणजे काय, उलट आपण ज्या घरी खातोय किंवा ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे त्यांना विरोध करणे अशा अर्थाने पा. जशी देणावळ तशी धुनावळ म्हणजे काय, आपण जसं दाम देऊ तसं आपलं काम होईल अशा अर्थाने या म्हणीचा अर्थ आहे पा. ही जी म्हण या ठिकाणी दिलेली आहे, जशी देणावळ तशी धुनावळ म्हणजे जसं दाम आपण द्याल तसंच काम होईल, जसं मोल तसं काम, किंवा मग कमी मजुरी दिली तर काम देखील त्या पद्धतीनेच करतात पा, असा त्या म्हणीचा अर्थ आहे. खाई त्याला खवखवे म्हणजे एखाद्याने जर दुष्कृत्य केलं असेल किंवा वाईट काम केलं असेल तर त्याला त्याच्या मनामध्ये सदैव त्याची चिंता असते अशा अर्थाने. आणि चौथा पर्याय, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या अर्थाने म्हणे. मग खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे म्हणजे आपण ज्याच्याकडे अन्न खातो त्याच्या भाकरीला त्याच्याकडे आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक चार जो आहे पा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी हा जो पर्याय पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे पा, कवितेत वर्णन आलेल्या प्राण्याचा पुढील पैकी कोणता गुण कवितेत आलेला नाही. हे प्रश्न काळजीपूर्वक असे वाचायचे बघा. कोणता आलेला नाही, तुम्ही जर पर्याय बघितले सेवाभावी वृत्ती, दुसरा पर्याय कार्यतत्परता, तिसरा पर्याय स्वच्छंदीपणा आणि चौथा पर्याय इमानदारपणा. वाचतानाच आपल्या एक लक्षात येतं की तीन पर्याय हे त्या प्राण्याशी किंवा थोडे सकारात्मक आहेत आणि एक चौथा पर्याय जो दिलेला आहे म्हणजे तीन नंबरचा स्वच्छंदीपणा. तर हा पर्याय या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की त्याच्या इमानी वृत्तीशी याच्याशी तो आपल्याला सुसंगत नाही, तरी देखील आपण या पद्धतीनं खात्री करायची कवितेमध्ये कोणकोणते दिलेले आहेत, कशा पद्धतीनं सांगितलेले आहेत आणि त्यानुसार मग आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. इमानी हा शब्द आलेला आहे म्हणजे त्याचा इमानदारपणा आलेला आहे पा. लगेच आपण जर तत्पर काया तो सदैव तत्पर आहे म्हणजे त्याची तत्परता दाखवणारा गुण देखील या ठिकाणी दिलेला आहे. सेवाभावी वृत्तीबद्दल जर तुम्ही म्हणाल तर या ठिकाणी सेवा करण्या तत्पर काय या काव्यपंक्तीमध्येच ते गुण या ठिकाणी आलेले आहेत. मग त्याचा स्वच्छंदीपणा म्हणजे कदाचित त्याच्या काही इथं कृती दिल्या असत्या तर मग आपण म्हणू शकलो असतो की कुत्रा स्वच्छंदी आहे किंवा त्याचा छंद जोपासताना, पण ती वृत्ती या ठिकाणी आलेली नाही म्हणजे आपला पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. स्वच्छंदी या अर्थाने म्हणजे मनाप्रमाणे वागणारा या अर्थाने आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढची जी कविता आहे पा, आपण आता पुढच्या कवितेकडे जाऊया.
त्या सर्वांनी वाचन करायचे झूम करतील. झूम करून घेता येईल आपल्याला म्हणजे प्रश्न खाली. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. जळांतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, करून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही. सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठून देत, उगी चौसरी मारून मासरी मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. असे कवीनं आपला एक अनुभव किंवा त्यांना काय वाटतं या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तळ्याच्या काठी बसून काय करावं की जिथे शांतता आपल्याला लाभेल निवारा शोधण्याच्या दृष्टीनं, तिथं काय काय घडतंय. जळांतला हिरवा गाळ म्हणजे पाण्यांमधला जो गाळ आपल्याला त्या दिसतो पा, सभोवती दाड धडे असेल तर खाली ते झाडांचं हिरवं आपल्याला दिसतं आणि म्हणून गाळ देखील हिरवा वाटतो अशी कल्पना या ठिकाणी कवीने केलेली आहे. निळ्याशी मिळून असतो काही म्हणजे पाण्याचा जो काही रंग आपल्याला दिसत असतो तो निळा असतो आणि निळा आणि हिरवा एकत्रित आला हा रंग म्हणून निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही. म्हणजे जे पान झाडाचं आहे त्याचे दिवस भरल्यानंतर पडल्यानंतर म्हणजे त्याचं आयुष्याचं सार्थक झालं असं त्याला वाटतं आणि मग तो त्यावेळी सळसळ करत नाही. म्हणजे यांना कवीला असं म्हणायचंय की तो त्याबद्दल काही हळहळ व्यक्त करत नाही. सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत, म्हणजे जेव्हा अगदी शांत असं पाणी असतं पा आणि त्याच्यामध्ये जेव्हा असे वलय उठतात लाटा निर्माण होतात तेव्हा असं त्या शांततेचा भंग झाल्यासारखं वाटतं आणि म्हणून सावल्या ज्या असतात शांततेचं प्रतीक असणाऱ्या भरवीत कापरे म्हणजे या ठिकाणी भीती वाटावी असं स्थिती निर्माण झालेली असते. उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत, म्हणजे मासे पाण्यामध्ये पा अशा उसळी मारत असतात तर ती काय विनाकारण नसते, त्यांचा तो क्रम असतो दिनक्रम किंवा त्यांची जी वृत्ती असते त्या पद्धतीनं त्या त्यांची कृती करत असतात, त्यांना एक अर्थ आहे असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, म्हणजे कवीला या ठिकाणी काय करायचंय, कशासाठी या तळ्याच्या काठी कवीला बसायचंय तो उद्देश कवीने या काव्य पंक्तीमध्ये सांगितलेला आहे पा. तर पहिला जो प्रश्न आहे, सावल्यांची थरथर कशामुळे होते, पहिलं म्हटलंय पा लाटांमुळे, दुसरं म्हटलंय किनाऱ्यामुळे, तिसरं आहे बगड्यामुळे आणि चौथं आहे पा तळ्यातील माशांमुळे. तर सावल्यांची जी थरथर सांगितलेली आहे पा, इथं काय म्हटलंय पा सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठून देत, म्हणजे जलवलय म्हणजे ज्या लाटा निर्माण झालेल्या असतात पा पाण्याच्या, त्या लाटांमुळे पाण्यांमध्ये ज्या सावली दिसते झाडांचं प्रतिबिंब दिसतं पा, त्यांना भरवीत कापरे जे म्हटले थरथर जी निर्माण झालेली आहे पाण्याच्या ज्या लाटा आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या सावल्या हलतात पा अशा पाण्यांमधल्या, त्या कोणामुळे तर लाटांमुळे, म्हणजे पर्याय क्रमांक एक हा या ठिकाणी आपलं उत्तर आहे पा. दुसरा प्रश्न आहे, बगळा ध्यानस्थ का आहे. तर आता थोडस जेव्हा काही विद्यार्थ्यांचं वाचन नसेल किंवा आपलं लक्षात येत नसेल पा, तर बगळा ध्यानस्थ कदाचित ध्यानस्थ म्हणजे आपल्याला शांतता वाटते, शांतता भंग होऊ नये म्हणून, पंख वाळावेत म्हणून, सावल्यांना कापरे भरू नये म्हणून आणि भक्ष्य पकडता यावे म्हणून. तर बगळ्याची जी ध्यानस्थ वृत्ती असते पा, इथं कवितेमध्ये जे वर्णन केलेलं आहे पहिले जे काही तीन पर्याय सांगितलेले त्या ठिकाणी, तर त्या दृष्टीनं जर मुलांनी बघितलं कवितेमध्ये बऱ्याच जणांना वाटेल की शांतता भंग होऊ नये असं पण इथं सांगितलेलं आहे.
काही काव्य पंक्तीमध्ये जिथे शांतता आहे म्हटले, पुन्हा पंख वाळवित बदकाचे जे पंख वाळवित बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो. तर या ठिकाणी बगळा वेगळा पा नाही नाही बगळा ध्यान असतो म्हटलं ना. पंख वाळवणारे कोण आहेत पा, बदकांचा थवा वाळवतोय म्हणजे ते वेगळं. आणि सावल्यांना कापरे कशा मारले ते मगाशीच सांगितलंय. तर या प्रश्नांचा स्पष्ट पर्यायांचं स्पष्टीकरण सांगण्याचा उद्देश असा की विद्यार्थी घाई करतात इथं शांतता भंग होऊ नये म्हटलंय किंवा पंख वाळवणारे बदक म्हटलेलं आहे. आपण ते शब्द वाचलेत मग आपल्याला वाटतं की हेच हाच पर्याय कदाचित उत्तर असावा, तर ते नाही. तर बगळा जो ध्यानस्थ बसत असतो पाण्याच्या त्या ठिकाणी, तर त्याचा उद्देश हा असतो की तो शांत आहे, तो काहीतरी ध्यान करतोय असं माशांना वाटतं. आणि त्याच्या शेजारी मग मासे आल्यानंतर तो काय करतो, आपलं भक्ष्य पकडत असतो. तर म्हणून बगळा जो ध्यानस्थ असतो त्याचं कारण काय आहे, म्हणजे त्याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे पा, म्हणजे भक्ष्य पकडता यावे म्हणून बगळा ध्यानस्थ बसलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 हे आहे. पुढचा प्रश्न आहे पा तिसरा, कवीला तळ्याकाठी बसून राहावे वाटते कारण, पर्याय क्रमांक 1 आहे मासे मिळणार म्हणून, पर्याय क्रमांक 2 आहे मनावरची विचारांची धूळ निवळणार होती, बगळ्याला भक्ष्य पकडताना पाहायचे होते, उसळी मारणारे मासे पाहायचे होते. तर या पद्धतीनं या ठिकाणी आपण विचार केला तर बाकीच्या कृती या ठिकाणी कवितेमध्ये दिलेल्या आहेत, पण कवी तळ्याकाठी का आलेला आहे याचं उत्तर आता स्पष्टीकरण करतानाच सांगितलंय की कवीला काय करायचंय पा, कवीच्या मनावर जो ताण आलेला आहे, विचारांवर जी धूळ किंवा विचारांच्या दृष्टीने नकारात्मकता आलेली आहे, जे दोष आपल्या विचारांमध्ये आहेत ते निवळणार होते. कशामुळे, तर पा तळ्याभोवती किंवा आपण अशा निसर्गरम्य ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी शांतता असते पा, आणि अशी शांतता आपल्या मनाला उभारी देत असते, मन त्या ठिकाणी आपलं शांत होत असतं, आपल्या विचारांचा जो ताण असतो, इतर गोष्टींचा जो आपल्याला ताण असतो तो ताण आपला निवळत असतो. आणि म्हणून आपल्याला अनेक विचारवंतांनी सांगितलेलं असतं की आपण व्यक्तीनं माणसानं थोडी शांतता घेतली पाहिजे, निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानं आपल्या विचारांना जी एक वेगळी दृष्टी निर्माण होते, ती दृष्टी आपल्याला त्या पद्धतीने मिळते. बरेच विद्यार्थी मित्रांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की बरेचसे जे साहित्यिक आहेत म्हणजे लेखक कवी, हे अनेक लेखक आणि कवी हे निसर्गाच्या सानिध्यामध्येच आपलं लेखन करतात पा. निवांत शांत क्षणी त्या ठिकाणी जातात. किंवा बरेचसे लेखक आपण जर बघितले तर कोकणातले जे काही लेखक आहेत पा, ते लेखक त्यांचं लेखन करताना त्यांनी कोकणातल्या निसर्गाचं वर्णन केलेलं असतं. म्हणजे निसर्गामधून जी आपल्याला निसर्गामध्ये सकारात्मकता असते त्यामुळे विचारांना चालना मिळते, आपल्याला नवनवीन कल्पना त्या ठिकाणी सुचतात, त्यांना दृष्टीने असणारे जे काही प्रतीक असतात ती आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात. ह्या कवितेमध्ये देखील अनेक अशा गोष्टी किंवा कविता हा जो भाग असतो हा कविता भागच प्रतीकांचा असतो. एखादी गोष्ट एखाद घटना कवी आपल्या डोळ्यासमोर ठेवतात आणि त्याचा विचार करून त्या ठिकाणी सांगतात पा. म्हणजे त्यांनी या ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे, हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. आजच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला विचारांची धूळ निर्माण होते तेव्हा आपण काय होतो, बरेच जण मोबाईलकडे जातात पा आणि मोबाईलच्या दृष्टीने करमणूक करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती करमणूक म्हणजे आपल्याला ज्ञान मिळवून देईलच असं नाही. किंवा त्या पद्धतीने आपण विचार करतो तेव्हा आपल्याला त्यातून काही ज्ञान मिळेलच असं नाही. काही जण वेगवेगळ्या प्रत्येकाचा विचारांचा ताण आपल्या मनावरचा ताण दूर करण्याचं प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. परंतु कवी कशासाठी गेलाय, तर पर्याय क्रमांक 2 सांगितला पा, मनावरची विचारांची धूळ निवळणार होती, हे त्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या कवितेच्या प्रश्नांचा आपण या पद्धतीनं बघितलंय बघा. आता पुढची कविता आपण या ठिकाणी बघूया.
कवितेचं आपण वाचन करतो मी. आपणही त्या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनी देखील मनामध्ये मुख वाचन या ठिकाणी करा. उभारून कर उभे माड हे श्री विराम परी झेलित वृष्टी, जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी. हिरवे झाडे श्यामल डोंगर दुसर निळसर तलम हवाही, लाल गढूळ जलातून वाहे उसळत खिदळत चंचल काही. भिजून गेले पंख तरीही बसला तारांवरती पक्षी, मध्येच ठिपके थेंब कोवळा फुलवित जरी वलयांची नक्षी. ध्वज मिरवित काजळी धुराचा अगगाडी ये दुरुन उत्सुक, खडखड धडधड आज तिची पण भिजून झाली हळवी नाजूक. अशी ही कविता आहे पा. या कवितेमध्ये जे वर्णन कवीनं केलेलं आहे हे देखील निसर्ग कविताच आहे पा. ही या ठिकाणी या निसर्गाचं वर्णन या ठिकाणी कवीनं केलेलं आहे. माड म्हणजे नारळाचं झाड, जे पा उंच आपलं कोणतीही निसर्गाचा कोणताही परिणाम होऊ न देता अगदी शांतपणे उंचावर जातं आणि ते त्याच्या पद्धतीने तो कल्पवृक्ष आहे तर आपल्याला फळं देतात. म्हणजे नारळाचं झाड हे आपल्याला एक प्रतीक आहे की कोणत्याही संकट आले कितीही अडचणी आल्या तरी आपण आपलं ध्येयावरती ठाम राहून आपण आपलं काम करायचं असतं असं माडाबद्दल या ठिकाणी दिलेलं आहे. निसर्ग कविता या ठिकाणी आहे, त्याचं वर्णन आहे. आपण त्या प्रश्नांकडे आपण आता जाऊया. कवींच्या कल्पना या ठिकाणी कवितेमध्ये आलेल्या आहेत तर कशा पद्धतीनं आहेत ते आपल्याला प्रश्नांच्या दृष्टीने या ठिकाणी कळणार आहेच. आता कवितेचं जास्त स्पष्टीकरण या ठिकाणी मी करत नाही की आपण ती कविता वाचन करताना समजून घ्यायची आहे. जिथं कुठं आपल्याला एखाद्या काव्यपंक्तीचा अर्थ कळत नाही, शब्दांचा कळत नाही, ते थोडस डबल वाचन करून घ्यायचं. पुन्हा पुन्हा थोडंसं वाचन केलं की आपल्याला तो अर्थ आणि संदर्भ लागतो. प्रश्नांचं उत्तर पाहताना त्या संदर्भाने आपण निरीक्षण करायचंच असतं. माडांना कोणाची उपमा दिली आहे पा? क्षितिजाची, डोंगराची, वीरांची, धुराची. आता हे आलेले कवितेत आलेले शब्द आहेत त्यामुळे बऱ्याचशा वेळा गोंधळ निर्माण होतो. आता धूर तर सागगाडीच्या पॅरेग्राफमध्ये किंवा त्या कडव्यामध्ये आलेला आहे. वीरांची, डोंगराची आणि क्षितिजाची असा जर आपण थोडासा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो पहिला जो कवितेचा कडवा आहे पा, उभारून कर उभे माड हे श्री वीरांपरी झेलित वृष्टी, जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी. या ठिकाणी पा क्षितिज शब्द आलेला आहे आणि मग आपल्याला असं वाटतं की कदाचित क्षितिजाची कल्पना उपमा दिली की काय. तर थोडस काळजीपूर्वक जर आपण वाचन केलं श्री वीरांपरी झेलित वृष्टी म्हणजे माड हे काय करतं पा, आपल्या याच्यावर वीरांप्रमाणे पाऊस झेलतात, इतर संकट झेलतात, आपल्या डोक्यावरती घेतात आणि ताटपणे किंवा त्या पद्धतीने ते उभे असतात. आपलं कार्य त्यांचं मात्र चालूच असतं. म्हणजे वीरांची उपमा माडांना दिलेली आहे पर्याय क्रमांक 3. तिथं क्षितिज देखील हा शब्द आलेला आहे त्यामुळे थोडासा गोंधळ निर्माण होतो तर ते आपण बघायचं, थोडस काळजीपूर्वक वाचायचं. दुसरा प्रश्न आहे पा, कोणत्या शब्दांचा कवितेत आला नाही ते बघताना आपल्या लक्षात येईल पा. शब्द वाचून घ्यायचे, पाणी, झेंडा, नेत्र, पाऊस, लगेच आपला कविता वाचन करायचं या पद्धतीने. पाणी साठी आलेला शब्द बघा कुठं लक्षात येतोय पटकन, लाल गढूळ जलातून वाहे दुसऱ्या कडव्यामध्ये दिले पा, जल म्हणजे पाणी. दुसरा शब्द आलेला आहे या ठिकाणी झेंडा, ध्वज मिरवित काजरी धुराचा, ध्वज हा शब्द आलेला आहे, ध्वज म्हणजे झेंडा. नंतर तिसरा नेत्र, आता आपल्या इथं लक्षात येईल थोडस गोंधळ टाकणारा एक शब्द इथे येतो पा आपल्याला. नेत्र आपण शोधत गेला आणि पाऊस हे दोन शब्द आपले राहिले, आपण बघत जाऊ. दृष्टी हा एक शब्द येतो तो नेत्राशी संबंधित येतो पण दृष्टी म्हणजे नेत्र नव्हे हे आपल्याला म्हणजे दृष्टी म्हणजे नजर, आपली पाहण्याची जी काही क्षमता, काही या पद्धतीनं दिसण्याची जी क्षमता आहे ती म्हणजे त्याला दृष्टी म्हणतात. दृष्टी म्हणजे नेत्र नव्हे, नेत्र म्हणजे डोळे या अर्थाने असतात. आणि मग चौथा जो शब्द आहे तो आलेला आहे की नाही ते आपल्याला बघायचं असेल तर आपण ते पटकन बघून घेऊ शकतो. यामध्ये आपल्याला चौथा शब्द सांगितलेला आहे पा, पाऊस. पाऊस शब्द कुठं आलेला आहे पा, वृष्टी हा शब्द आलेला आहे पा, श्री विरामपरी झेलित वृष्टी. म्हणजे हे तीन शब्द आलेले आहेत, कोणते, पाऊस, झेंडा, पाणी. नेत्र हा शब्द कवितेत आलेला नाही.
काही विद्यार्थी मित्रांना कदाचित पटकन उत्तर येईल, काही येणार नाही, पण त्या पद्धतीने वाचन करत वेगाने त्या ठिकाणी विचार करायचा, आपण ते शोधायचा प्रयत्न करायचा, आपला गोंधळ निर्माण होत असेल तर त्या मग आपल्याला त्या उत्तराकडे पटकन जाता येत, आणि सरावाने हे सगळं शक्य होणार असतं. अधिकाधिक कविता आपण वाचन करायच्या, त्या कवितांवर विचार करायचा, प्रश्न आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा, अनेक प्रश्न संग्रह असतात ते सोडवण्याचा त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचा. आणि विद्यार्थी मित्रांना आता मी सांगेल की आपण आता सुरुवात केलेली आहे अभ्यासाला, झालेला जो भाग असेल म्हणजे कोणताही विषय असो, तो भाषा असो, गणित असो, बुद्धिमत्ता असो, त्याचा सराव मात्र आपला चालूच ठेवायचा आहे. जो घटक आज झालाय, उपघटक झालाय, त्याचा तर आपण आज अभ्यास करणार असतोच, पण पाठीमागे झालेल्या काही घटकांचं देखील पुनरावृत्ती, त्याला उजळणी देण्याचं काम चालू ठेवायचं असतं. नाही तर काय होतं, पुढे पाठ मागे सपाट असं होतं, आणि मग ऐनवेळी परीक्षेच्या वेळी करू म्हटलं तर ते होणार नसतं. स्कॉलरशिपचा किंवा या शिष्यवृत्ती जो अभ्यासक्रम असतो तो व्हास्ट असतो अतिशय, त्यामुळे ते लगेच ऐनवेळी होण्यासारखं भाग नाही, तर सरावाचा भाग या ठिकाणी अतिशय महत्वाचा असतो. म्हणून ते शिकले तुम्ही किंवा तुमचा पाठ झालाय, आपल्याला शिक्षकांनी, आपल्या वर्ग शिक्षकांनी, मार्गदर्शकांनी शिकवलंय, आणि आपण एकदा वाचलं म्हणून ते काही होत नाही, तर आपण सराव करणं गरजेचं आहे. तर या पद्धतीनं थोडस लक्षात घ्यायचंय. पुढचा प्रश्न आहे, पाण्यावर वर्तुळांची नक्षी कोण फुलवतो? निळसर तलम हवा, धुक्यात हरवलेली दृष्टी, पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब, दुरून येणारी आगगाडी. थोडासा आता आपण काही कधी कधी पर्याय बाजूला टाकण्याचा पण विचार करायचा पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. इथं पर्याय जर आपण पाहिले ना, तर धुक्यात हरवलेली दृष्टी आणि दुरून येणारी आगगाडी ही पाण्यावर वर्तुळांची नक्षी फुलवण्याचा काही संबंधच येत नाही. दोन पर्याय बाजूला झाले लगेच. राहिले दोन पर्याय, निळसर तलम हवा आणि पक्ष्याच्या पंखांवरून ठिबकणारा पावसाचा थेंब. तर जी हवा असते, हवेमुळे किंवा हवेच्या झोताने किंवा वाऱ्याच्या झोताने पाण्यावर तरंग उठत असतात, पण कवीने इथं काय सांगितलंय ते बघणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून आपण त्याची खात्री करून घ्यायची कवितेमध्ये काय सांगितलंय ते थोडस काय कडवं बघितलं. भिजून गेले पंख तरीही, बसला तारांवरती पक्षी, मध्येच ठिपके थेंब कोवळा, फुलवित जळी वलयांची नक्षी. म्हणजे भिजलेल्या पक्ष्याच्या पंखावरचा जो थेंब आहे तो थेंब पाण्यावर पडतो, फुलवित जळी वलयांच्या, आणि मग त्याचे वलय निर्माण होतात. ते वलय कोणामुळे निर्माण झाले, तर पक्ष्याच्या पंखावरील पाण्याचा जो थेंब पडलेला आहे त्यामुळे निर्माण झालेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने बघायचं, म्हणजे जेव्हा असे दोन पर्याय किंवा साधर्म्य असणारे पर्याय असतील तेव्हा खात्री करून घ्यायची, आणि मगच त्या पर्यायाचा गोल आपण रंगवायचा आहे. पुढच्या कवितेकडे आपण जाऊया, त्याचं वाचन आपण सर्वजण करा. भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई, जमीन पावन भारतातली आमची आई, अनेक भाषा अनेक भूषा, अनेक सीमा अनेक रेषा, वंद्य तरी हा एक नकाशा, भिन्न देवळे भिन्न देव पण भेदभाव नाही, विविध पाकळ्या एक फुलाच्या, विविध तारका एक नभाच्या, अनेक धारा एक नदीच्या, अनेक तेवर एक तिरंगा, तिरंगा झळकत हा राही, अमंगलाचे तोडून बंधन, न्याय नीतीला करुण वंदन, इथे उभारू नवीन नंदन, हीच प्रतिज्ञा घुमवू आम्ही दिशांतून दाही, भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई. या कवितेमध्ये आपल्या भारतवासी म्हणजे आपल्या नागरिकांनी कसं वागावं, आपली वृत्ती आपले विचार कसे असावेत, आपल्या देशाबद्दलचं प्रेम, आपल्या नागरिकांबद्दल, आपल्या बांधवांबद्दल आपल्याला असणार प्रेम या ठिकाणी सांगितलेलं आहे. विविधतेमध्ये जी एकता आहे ती एकता या ठिकाणी या कवितेमध्ये दर्शवलेली आहे. सर्वजण आपण भाऊ भाऊ तर आहोतच, ही आपली पूर्ण जी भारत मातेतली जमीन आहे ती आपण आपली भारतालाच माता म्हणतो, म्हणजे आई आहे, आपण तिची लेकरं आहोत. इथं अनेक भाषा आहेत, अनेक वेशभूषा म्हणजे वेशभूषा, अनेक सीमा अनेक रेषा, तरी हा जो एक नकाश आहे तो आपल्याला भारत मातेचा वंदे आहे, वंदनीय आहे. भिन्न देवळं म्हणजे भिन्न धर्म, वेगवेगळ्या धर्मांची वेगवेगळी मंदिरं, वेगवेगळे देव जरी असले तरी आपल्याकडे भेदभाव नाही. जसं एक फुलाच्या विविध पाकळ्या असतात परंतु तिथं एक संगता असते, आकाशामध्ये विविध तारका आहे पण त्यामध्ये देखील एक संगता आहे, आणि एक नदी अनेक धारा मिळून ती नदी एकत्र येते, म्हणजे एकता या ठिकाणी सांगितलेली आहे. अशा अनेकतेवर एक तिरंगा आहे आपला, म्हणजे तिरंगा हे आपल्या देशाचं आपलं जे प्रतीक आहे
एकात्मतेचं प्रतीक या ठिकाणी दाखवलेलं आहे. अनेकतेवर एक तिरंगा ही एकात्मकता आपल्याला या ठिकाणी बघायची. आणि म्हणून कवी म्हणतात अमंगलाचे तोडून बंधन न्याय नीतीला करून वंदन. अमंगल म्हणजे वाईट वाईट विचार जे कोणी धर्माधर्मांमध्ये असतील एकमेकांमध्ये द्वेषाचं असेल तर हे जे काही अमंगल वाईट असे विचार असतील की देशाला घातक आहे आपल्या माणुसकीला घातक आहेत असे विचार आपण तोडून टाकायचे असे बंधन न्याय नीतीला करून. न्याय नीती म्हणजे जे आपल्याला वागण्याच्या दृष्टीनं योग्य जे आहे ते सांगितलेलं आहे. प्रत्येक धर्मामध्ये योग्यच सांगितलेलं असतं पहा. कोणताही धर्म वाईट सांगत नाही. माणसांबद्दल प्रेम असावं सत्य हेच प्रत्येक धर्माचं पाया आहे. त्यामुळं ते बघायचं की न्याय नीती ज्या सांगितलेल्या त्या आपण बघायच्या आहेत. इथे उभारून नवीन नंदन म्हणजे आपण जर असं केलं चांगले वागलो एकमेकांशी प्रेम आपण ठेवलं द्वेष दूर केला तर निश्चितपणे आपल्या देशामध्येच आपण नंदन करू शकतो. म्हणजे चांगला आपल्याला आवडणारा जो भाग आहे जिथं आपल्याला आनंद वाटेल अशी प्रतिज्ञा आपण सर्वांनी दहा दिशातून द्यायची आहे. मग दहा दिशांचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. दहा दिशा कोणत्या तर हेही विद्यार्थी मित्रांना माहिती असलं पाहिजे. मुख्य दिशा चार पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि उपदिशाच्या चार अग्नेय वायव्य नैऋत्य आणि ईशान्य आणि आठ दिशा झाल्या की वर आणि खाली ह्या एक दोन दिशा आहेत पहा आणखी विद्यार्थी मित्रांनो. अशा दहा दिशा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला त्या माहिती असाव्यात कवितेच्या संदर्भाने आलंय म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आहे. अनेक जणांना ती माहिती असेल परंतु ज्यांना माहिती नसेल तर या दृष्टीनं समजून घ्या. तर पहिला प्रश्न आहे पहा या कवितेवर विशेषण नाम यांची कोणती जोडी कवितेमध्ये नाही. इथं आपल्याला विशेषण आणि नाम म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे कोणकोणते विशेषण त्या नामाबद्दल आलेले आहेत त्या कवितेमध्ये ते लक्षात येईल. वाचल्यानंतर आपल्याला विविध तारका आलेल्या आहेत पहा. तारकांबद्दलचं विशेषण म्हणजे नाम तारका आणि विशेषण विविध. आमुची आई आई हे नाम आहे आमुची हे विशेषण आहे. आता भेदभाव हा शब्द जर तुम्ही बघितला तर तिथं तो जोड शब्द प्रकारातला शब्द आहे म्हणजे नाम आणि विशेषण तिथं नाही. अनेक भाषा म्हणजे भाषांबद्दल माहिती सांगणारा किंवा विशेषण अनेक आहे. तर इथलं जे पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक तीन हे जे काही आपलं उत्तर आहे ही जोडी म्हणजे या कवितेमध्ये नाही पहा. विशेषण आणि नामाची ही जोडी नाही. दुसरा प्रश्न आहे कोणत्या शब्दाचा समानार्थाचा शब्द कवितेत आलेला आहे. म्हणजे खाली दिलेल्यापैकी कोणत्या शब्दाचा समानार्थाचा शब्द आलेला आहे ते या ठिकाणी आपण बघा. तुमच्या लक्षात येईल इथं तुम्ही जर हे पर्याय वाचले तर तुम्हाला असं लक्षात येईल अन्याय प्रदेश ध्वज आणि पण असे शब्द इथं आहेत पहा. आता कवितेमध्ये आपण थोडस बघितलं तर त्या शब्दांचा विचार जर आपण केला तर अन्याय शब्द किंवा त्याचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी दिसत नाही पहा. न्याय शब्द आला पण अन्याय आलेला नाही शब्द म्हणजे आपला गोंधळ निर्माण होतो. प्रदेश प्रदेशा अर्थाने शब्द दिसतोय का बघा कुठं तुम्हाला यामध्ये नाही. सीमा आलेला आहे सीमा म्हणजे प्रदेश नव्हे. नकाशा आला नकाशा म्हणजे तो भाग नाही त्या पूर्ण नकाशा म्हणजे रेखाटन त्या बाभू भागाचं मोजमाप केलेलं. नंतर ध्वज इथं गोंधळ विद्यार्थ्यांनी निर्माण होऊ शकतो. तिरंगा आलाय तिरंगा याचा अर्थ ध्वज नाही. तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे पण ध्वजाचे अनेक प्रकार असतात. धर्मध्वज असतो वेगळा वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे ध्वज आहेत. त्यामुळं तिरंगा हे एका आपल्या देशाचा ध्वज आहे म्हणजे तो त्याचा अर्थ होत ना तो समानार्थी शब्द नाही. विद्यार्थ्यांचा गोंधळ इथं होऊ शकतो. ध्वज शब्द आहे ध्वज म्हणजे झेंडा तर या अर्थाने मग हे शब्द नाहीत म्हणजे राहिला कोणता पा पण. मग पण या अर्थाचा कोणता शब्द आहे बरं. इथं आपण जर बघितलं तर पण म्हणजे प्रतिज्ञा. हीच प्रतिज्ञा घुमू आम्ही दिशातून दाही भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई अशी प्रतिज्ञा या ठिकाणी केलेली आहे म्हणजे पण म्हणजे प्रतिज्ञा. पर्याय क्रमांक चार शपथ म्हणजे संकल्प की जो आपल्याला सिद्धीस न्यायचा आहे असा. आता पुढचा प्रश्न आपण बघूया.
कवितेतील वर्णाशी न जुळणारा कोणता पर्याय आहे? वर्णनाशी पाहिजे, थोडं टायपिंग मिस्टेक आहे, लक्षात आहे. कवितेतील वर्णनाशी न जुळणारा कोणता पर्याय आहे? अमंगलाचे बंधन न तोडण्याची प्रतिज्ञा सर्वत्र केली. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, भारतभूमी आपल्याला वंदनीय आहे, आम्ही सारे भारतीय एकमेकांचे बांधव आहोत. इथं थोडासा सोपा प्रश्न आहे तसा, कारण तीन जे पर्याय दिले ते सकारात्मक आणि देशाच्या दृष्टीनं आपण आचरणात आणले पाहिजेत असे आहेत. अमंगलाचे बंधन न तोडणे, तर तोडायचं सांगितलं, अमंगल म्हणजे वाईटाचं बंधन आपल्याला तोडायचं सांगितलेलं आहे, तर ती जे काय आहे तो पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे. म्हणजे त्या कवितेच्या वर्णनाशी न जुळणारा तो पर्याय या ठिकाणी आहे. कधी कधी असे पर्याय असतात की आपल्याला थोडे गोंधळात टाकतात, वर्णन दिलेलं असतं मग शोधावं लागतं, इथं आपल्याला शोधण्याची एवढी गरज नाही. अशा पद्धतीने हे पर्याय आहेत. काही प्रश्न हे सोपे असतात, काही प्रश्न गोंधळात टाकणारे असतात. या पद्धतीनं ही कविता आहे पहा. पुढची एक कविता आपण बघूया आणि मग त्यानंतरची एक कविता तुम्हाला आपण अभ्यासासाठी हे प्रश्न आणि कविता नंतरची देऊया. ही कविता आपण घेऊयात. लहान सुंदर गोचिरवाणी दिसे कशी ही खार, गुलगुलीत हे अंग मजेचे शिरपुट गोंडेदार. लहान डोळे लुकलुक बघती दृष्टी कितीतरी छान, फुटकन कोठे सहज वाजले तरीही ऐकती कान. उभे करून शेपुट वैश्य आयटी मध्ये फार, मालकीन की जणू रानाची दिशे अशी खार. काम करी ही आनंदाने मध्येच खेळे खेळ, दौडी नचही मुळी कधीही फुकट आपुला वेळ. भारी अचपळ जरी असशी गरीब तरी तू फार, येऊ न भेटायास वने तुझला वारंवार. असे खारुताई बद्दल वर्णन करणारी ही कविता आहे. कवीनं अतिशय सुंदर कल्पना या ठिकाणी खारुताई बद्दल मांडलेल्या आहेत. पहा, खारुताईचं निरीक्षण या ठिकाणी कवितेनं दिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. पहिला प्रश्न आहे पहा याच्यावर, कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते? वाचन करताना आपल्या लक्षात येईल, लुक लुक करून बघते तेव्हा, आनंदाने काम करते तेव्हा, ती शेपटी उभारून आयटीत बसते तेव्हा, गोजीरवाणी दिसते तेव्हा. या पद्धतीनं जर बघितलं तर वाचताना ज्यांनी काळजीपूर्वक वाचलं त्यांच्या लक्षात येईल, पण तरी खात्री करून घ्यायची. या ठिकाणी एक काव्यपंक्ती अशी आलेली आहे पहा, उभे करून शेपुट बैसे आयटी मध्ये फार, मालकीन की जणू रानाची दिशे अशी ही खार. म्हणजे जेव्हा ती शेपूट उभे करून बसते तेव्हा ती मालकीन वाटते पहा त्या रानाची. कवीनं ती सुंदर अशी कल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणजे तेवढं आयटी मध्ये ती असते पहा, तुम्ही खारीचं निरीक्षण जर केलं तर तुमच्या ती लक्षात येईल. दुसरा प्रश्न आहे पहा मगाच्या प्रश्नाप्रमाणेच, एक विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती? इथं मात्र चुकीची जोडी विचारलेली आहे, त्यामुळे चुकीची जोडी कोणती? पर्याय क्रमांक एक आहे लहान खार, पर्याय क्रमांक दोन आहे लुकलुकत डोळे, पर्याय क्रमांक तीन आहे गुलगुलीत अंग, पर्याय क्रमांक चार आहे गोंडेदार शेपूट. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात हे सगळे वर्णन आलेले आहेत, पण चुकीचं कोणतं ते आपल्याला बघण्यासाठी तुम्हाला कवितेकडे थोडस आशयाकडे जावं लागणार आहे पहा. थोडस आपण पर्याय थोडेसे बघूया, तुमच्या लक्षात येईल की खार कशी आहे, डोळे कसे आहेत, अंग कसं आहे आणि शेपूट कसं आहे पहा. खार तर लहान पहिल्याच ओळीमध्ये सांगितलेलं आहे की लहान सुंदर गोजीरवाणी अशी खार दिलेली पहा. लहान डोळे, डोळे पण कसे आहेत पहा, लहान आहेत, त्याचं वर्णन आलेलं आहे. आणखी काय सांगितलं, शेंबूट ते शेपूट गोंडेदार, शेपूट गोंडेदार दिलेला आहे ते पण वर्णन आलेलं आहे. मग तुमचा राहिलेला पर्याय कोणता येतोय पहा, गुलगुलीत अंग. तरी तुम्ही खात्री करून बघू शकता कवितेमध्ये पटकन, त्या पेपरमध्ये आपल्या समोरच असते गुबगुबीत. हा, या ठिकाणी जो पर्याय पहा विद्यार्थी मित्रांनो, तो गुबगुबीत अंग असा पर्याय आहे. लुकलुकत, दोन मिनिट डोळ लहान डोळे लुकलुक बघती. हा आता पहा या ठिकाणी थोडासा गोंधळ निर्माण करण्यासाठी गुलगुलीत अंग आणि लुकलुकट डोळे, तर हे जे दोन पर्याय आपण बघितले तर इथं आपला गोंधळ निर्माण होतो. डोळे कसे आहेत, विशेषण कोणतं आलंय पहा डोळ्यांचं, लहान डोळे
लुकलुकणारी ही क्रिया आहे पहा त्यामुळे तो पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे अंग गुलगुलीत आहे अंग म्हणजे नाम आणि विशेषण त्या ठिकाणी आलेला आहे योग्य लुकलुकत डोळे हा जो काही पर्याय आहे पहा हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे बऱ्याच जणांना वाटतं लहान डोळे लुकलुकत असं काव्यपंक्ती आहे ते आपण काव्यपंक्ती बघूया आपल्या लक्षात येईल लहान डोळे लुकलुक बघती दृष्टी कितीतरी छान विशेषण म्हणजे काय तर त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे डोळे कसे आहेत लहान आहेत आणि कसे बघतात म्हणजे क्रिया सांगितलेली आहे ते क्रियापदाला जुडून आलेलं क्रिया विशेषण आहे पाहते त्यामुळं लुकलुकणारे डोळे हे जे काही पर्याय दिलेला आहे तो पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे थोडस आपण सरळ सरळ जर वाचत गेलो तर आपल्याला असे काही पर्याय असतात की ते पर्याय आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करतात म्हणून आपण खात्री करायची आणि त्या पद्धतीनं त्या पर्यायांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करायचा आहे त्यासाठी थोडस काळजीपूर्वक वाचन करणं हे भाग आहे नसेल तर ते पुन्हा पुन्हा वाचणं आणि समजून घेणं पुढची एक कविता हा आपण या ठिकाणी ह्या कवितेचा पुढचा प्रश्न आहे अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता लगेच लक्षात येईल तुमच्या पहा शांत मंद चंचल आणि खोडकर असे जे चार पर्याय दिले यात लगेच आपल्याला कळतं की चंचल हे दिलेलं आहे पहा म्हणजे कधी कधी साधर्म्य असणारे जर शब्द असतील तर मग विचार करावा लागतो पण साधर्म्य असणारे शब्द बाकीचे नाहीये त्यामुळे चंचल हा अचपळ बरोबर चंचल पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हा त्या प्रश्नाचं पर्याय आहे पहा पुढची कविता आपण आता थोडस कमी करतो म्हणजे लक्षात ती घेणार खालची देणार बरोबर हा हा ही कविता पुढची देतो पहा होईल की ही कविता आपण वाचा सर्व विद्यार्थी मित्रांनी ती वाचायची आहे मग तुम्हाला वाचन झाल्यानंतर प्रश्न आपण समोर देऊया चॅट बॉक्स तुम्हाला त्यासाठी ओपन केला जाईल आणि मग तुम्ही त्या पद्धतीने त्याचे उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करून आपलं उत्तर हे करायचं आहे दोन मिनिटांमध्ये कविता वाचून घ्यायची देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिशे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे अशी प्रेरणादायी कविता आहे पाही या कवितेमध्ये कवीनं आपल्याला प्रेरणा दिलेली आहे ती आपण समजून या ठिकाणी घ्यायची त्याचे प्रश्न उत्तर प्रश्न देतोय प्रश्न तिकडे जाते कविते शेजारी अशा तस त्यांना कविता दिसायला पाहिजे त्यांना सिलेक्ट करून इकडे टाकलं ठीक आहे पहिला प्रश्न वाचा त्याच चॅट बॉक्स मध्ये ओपन कर म्हणजे कविताही दिसते आणि हे दिसतंय हा सर पंडित सर चॅट बॉक्स करा ओपन काय झालं हा ओपन केलं सर ओके ओके वेडेपेशी आकार आपण कोणाकडून घ्यावे असे कवी म्हणतो सागराकडून सह्याद्रीकडून ढगांकडून पृथ्वींकडून पा वेड्यापिशा ढगांकडून सहज सरळ आहे लक्षात पर्याय क्रमांक तीन आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी तो टाईप पण केलाय दुसरा आहे देणाऱ्याचे हात घ्यावे ओळीतून कवीला काय सुचवायचं आहे इथं थोडस प्रतिकात्मक आहे पा देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे हात कापून घ्यावे देणाऱ्याचे दिलेले सर्व घ्यावे देणाऱ्याच्या हातचा देण्याचा गुण घ्यावा यापैकी नाहीत तर तुमच्या लक्षात येईल हात घ्यावे म्हणजे त्याचे हात काय कापून घ्यायचे नाहीत किंवा त्याने दिलेलं ज्याला गरज आहे तो दान ज्याला दान देतो तो घेतो ते घेणं इथपर्यंत ठीक आहे परंतु
कायम घेतच राहायचं नाही तर देण्याची सुद्धा वृत्ती आपली असली पाहिजे म्हणजे देणाऱ्याच्या हातचा जो गुण देण्याचा गुण आहे दानशूरपणाचा तो आपण घेतला पाहिजे असं कवीला या काव्यपंक्तीतून सुचवायचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन दुसऱ्या प्रश्नाचं देखील पर्याय क्रमांक तीन आहे अनेक विद्यार्थी मित्रांनी त्याचं देखील उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तुमचं सर्वांचं अभिनंदन तिसरा प्रश्न आहे पहा सह्याद्रीच्या कड्याकडून आपण कोणता गुण घ्यावा महत्वाकांक्षा अनंत ध्येयस शक्ती कणखर रांगडेपणा निर्भीड शौर्य सह्याद्रीच्या कड्याकडून घेण्यासाठी पायध आहे सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी असं म्हटलेलं आहे पहा ढाल कशासाठी असते आपण शौर्य गाजवतो युद्ध करतो पराक्रम करतो तेव्हा त्या शौर्यासाठी येणारे जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला जे शस्त्र वापरायचं असतं ते शस्त्र म्हणजे ढाल असते म्हणजे त्या सह्याद्रीच्या कड्याकडून जी ढाल घ्यायची ती केवळ मिरवण्यासाठी नाही घ्यायची तर ती कशासाठी घ्यायची आपल्याला आपलं शौर्य दाखवण्यासाठी घ्यायची म्हणून तो सह्याद्रीच्या कड्याकडून तो गुण आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे निर्भीड शौर्य या अर्थाने आहे पर्याय क्रमांक चार तर विद्यार्थी मित्रांनो आपण गेले तीन दिवस या ठिकाणी वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या घटकाचा अभ्यास या ठिकाणी बघितलेला आहे उतारा बातम्या किंवा जाहिराती आणि कविता असे तीन उपघटक यामध्ये होते गेले तीन दिवस आपण त्या घटकां उपघटकांवर माहिती या ठिकाणी बघितलेली आहे या पद्धतीनं तुम्हाला या अनुषंगाने जी काही माहिती आहे ती माहिती देण्याचा सखोल असा प्रयत्न केलेला आहे आता ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला आपलं इंटरॅक्शन करणं शक्य होत नाही काही शंका कुशंका असतील किंवा त्या पद्धतीने काही एखाद दुसरी त्रुटी जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने हे करता येईल हे जरी नसलं तरी यातून किमान आपल्याला जेवढं देता येण्यासारखं आहे जास्तीत जास्त ते देण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनी गेले तीन दिवस अगदी पूर्णपणे पूर्ण क्षमतेने सर्वजण जॉईन झालेले आहे या निमित्ताने मला या ठिकाणी जे काही सहकार्य मिळालेलं आहे आमच्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आमचे प्रेरणास्थान माननीय कराड साहेब विस्ताराधिकारी धिंदरे साहेब आमचे केंद्र प्रमुख माननीय सोनवणे साहेब यांचं या ठिकाणी सदैव प्रेरणा आहे ज्यांचं तंत्र सहाय्य लाभलंय असे आमचे तंत्रस्नेही आदर्श शिक्षक पंडित सर माननीय दैवल सर यांचंही सहकार्य लाभलं त्यांचे धन्यवाद आणि आमच्या शिष्यवृत्तीमध्ये नेवासा तालुक्याचा जो काही बहुमान आहे ते म्हणजे आमचे शिष्यवृत्तीचे हातखंडे असणारे ज्यांनी पहिल्या दिवशीची सुरुवातीची फलंदाजी केलेली आहे ओपनिंग बॅट्समन आमचे नेहुल सर माननीय पागेरे सर यांची सर्व आमची टीम या ठिकाणी 8-9 जण आहेत सर्वांनी या ठिकाणी हा प्रयत्न चालू आहे जास्तीत जास्त सखोल चांगलं तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे काही तांत्रिक अडथळे काही दृष्टीने निर्माण झालेले होते किंवा टायपिंग मिस्टेक काही ठिकाणी झालेल्या आहेत तो थोडासा तांत्रिक दोष या ठिकाणी समजून आपण सर्वांनी त्या ठिकाणी थोडस दुर्लक्ष करावं आम्हाला त्या दृष्टीनं दिलगिरी व्यक्त करतो हा सर्व प्रयत्न झालाय सर्वांचं सहकार्य लाभलं जिल्ह्याने देखील आमच्यावर विश्वास टाकला आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान माननीय शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब या सर्व बाबींवर अगदी काटेकोरपणे लक्ष ठेवून असणाऱ्या आपल्या उपशिक्षणाधिकारी सन्माननीय कार्ले मॅडम या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे ज्यांनी हा अभिनव उपक्रम आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी दिलेला आहे पहा आपण पाहतो बरेचसे उपक्रम येतात आणि जातात परंतु अगदी विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेला चालना देणारा बुद्धीला चालना देणारा शिष्यवृत्ती हा एक महत्वाचा घटक आणि त्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर साहेब यांनी ही अभिनव संकल्पना या ठिकाणी राबवलेली आहे हे सर्व तंत्र सहाय्य त्यांनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचे तंत्र सहाय्य करणारे आमच्या जिल्ह्याचे माननीय रवी भापकर सर त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो चुकून एखाद्याचा नामोल्लेख कदाचित राहिला असेल तर माझ्या या सर्व मार्गदर्शनासाठी ज्ञात अज्ञात ज्यांनी सहकार्य केले सर्व माझे शिक्षक मित्र इतर मित्र परिवार सर्वांचे मी या ठिकाणी डॉक्टर रेवणनाथ पवार आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मनपूर्वक धन्यवाद.
यानंतर मी पंडित सरदेव वस्त्र यांना विनंती करतो आपण समारोप करावा. पंडित सर पंडित सरदेव सर, देवा सर.